आणि महाराष्ट्रातल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी दिल्लीत घडामोडींना वेग आलाय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी अमित शहा पोहोचलेत. देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीमध्ये आहेत आणि ते सुद्धा इथेच येण्याची शक्यता आहे. ही अत्यंत मोठी घडामोड महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती दिल्लीतले हे अपडेट्स आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी अमित शहा पोहोचलेत. देवेंद्र फडणवीस सुद्धा आज पहाटेच दिल्लीसाठी रवाना झाले. अमित शहा आणि जे पी नड्डांची भेट जिथे होतीये तिथेच देवेंद्र फडणवीस सुद्धा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सत्ता पालट होणार का, भाजप सत्ता आपल्या बाजूने खेचून आणणार का? कारण जेव्हा चंद्रकांत पाटलांना याचा प्रश्न विचारला की एकनाथ शिंदेंनी ऑफर दिली तर काय, तर अर्थातच ती ऑफर भाजप स्वीकारेल असं एकनाथ शिंदेंच्या ऑफरबद्दल विचारलं असता चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे काहीही होऊ शकतं राज्यातल्या राजकारणामध्ये, या क्षणी कोणत्याही घडामोडी घडू शकतात अशी परिस्थिती आहे. प्रशांत कदम दिल्लीतल्या घडामोडींबद्दलची माहिती देतील. प्रशांत, दिल्लीत कोण कोणाची भेट घेत आहे? ज्ञानदा, एकीकडे महाराष्ट्रातलं नाराजी नाट्य सुरू असताना दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत. मार्गावरचं हे जे पी नड्डा यांचं निवासस्थान आहे आणि अगदी 5 ते 10 मिनिटांपूर्वी या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पोहोचलेले आहेत. आपण या घटनेचा अर्थ लावू शकतो की नड्डांच्या घरी अमित शहा पोहोचले. नड्डांचं निवासस्थान जे आहे ते आता या सगळ्या घटना केंद्राचं प्रमुख ठिकाण बनलेलं आहे आणि अगदी थोड्या वेळापूर्वी अमित शहा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीमध्ये असल्याचं कळतं आहे आणि कदाचित ते सुद्धा या ठिकाणी पोहोचतील. आपल्याला माहिती आहे की शिवसेनेचे हे सगळे आमदार आहेत गुजरातमध्ये, म्हणजे मोदी आणि शहा यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आहेत आणि त्यामुळं जर गुजरात हे ठिकाण निवडलेलं असेल तर साहजिकच या संपूर्ण खेळाच्या पाठीमागे अमित शहा असणार. याच्यामध्ये काही दुसरं दुमत ठेवण्याची कारण नाही आहे. आणि त्यामुळं या सगळ्या मिटिंग्समध्ये आता काय नेमकं घडतंय, महाराष्ट्रामध्ये पुढची पावलं नेमकी भाजपची काय असणार, मागच्या वेळी एक बंड झालेलं होतं, पहाटेचा शपथविधी झालेला होता तो फसलेला होता, यावेळेचा जो डाव आहे तो फसू नये यासाठी काय करायचं, यासाठीची सगळी चर्चा मंथन जी आहेत ती कदाचित आता या ठिकाणी होतील. अगदी थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी अमित शहा पोहोचलेले आहेत आणि आता बघावं लागेल की देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचत आहेत का. पण महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं हे निवासस्थान, हे ठिकाण जे आहे ते आता महत्वाचं बनलेलं आहे, कारण याच ठिकाणी सगळी खलबत जी आहे ती होताना आपल्याला दिसतील. यावेळेला विशेष खबरदारी कोणती घेतली जाईल, अजूनही ही कुठलीच माहिती समोर आलेली नाही आहे की एकनाथ शिंदेंसोबत किती समर्थक आमदारांचा गट आहे, किती आमदार त्यांच्यासोबत आहेत, त्यांची नाराजी दूर केल्यावर ते परत येतील की नाही. या पार्श्वभूमीवर गेला अनुभव पाहता भाजप काय खबरदारी घेईल? नक्कीच, खरं तर एका फसलेल्या बंडाचा अनुभव जो आहे तो भाजपच्या पाठीशी आहे आणि प्रयत्न भाजपचा हाच राहील की आता मागच्या वेळी झालेल्या चुका ज्या आहेत त्या पुन्हा त्याची पुनरावृत्ती व्हायला नको. सगळ्यात महत्त्वाचं असेल की एकनाथ शिंदे यांना जर भाजपनं आपल्या गळाला लावलेला असेल तर त्यांचा निर्धार पक्का राहणं आणि कुठल्याही पद्धतीनं त्यांचा आता पक्षश्रेष्ठींशी संवाद जो आहे तो होऊ न देणं ही भाजपची प्रायोरिटी असू शकते. याच्याशिवाय जी काही आव्हानं, जी काही चर्चा एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेली असेल तर ती अगदी तोलून मापून केली गेलेली असणार आहे. त्यांना या सगळ्या बदल्यामध्ये काय करायचं आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी पुढं जाऊन कराव्या लागणार आहेत या सगळ्याची कल्पना दिली गेलेली असू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या आमदारांचा अदमास बीजेपीनं बांधलेला असेल की इतके आमदार त्यांच्यासोबत येत आहेत, तर ते तितके खरोखर येऊ शकतात का, आलेले आहेत का, याचा सुद्धा अंदाज जो आहे तो बीजेपीनं घेतलेला असतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.